नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज एकच कुठला विषय घेऊन मी तुमच्याशी बोलणार नाही माझ्या मते बरंच मिक्स आहे माझ्या मनात काही विचार आणि ते मला तुमच्याशी बोलायचे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाच ह्या मंगल अक्षता कलश जो अयोध्याहून आलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला मला खूप जणांनी फोन करून सांगितलं की हे नेमकं काय आहे आणि आमच्यापर्यंत त्या अक्षता कशा पोचतील कारण की हे फक्त आमच्याच गावात आलं आहे असं नाही हे प्रत्येक गावामध्ये आलेलं आहे प्रत्येक गावातच नव्हे तर प्रत्येक देवळामध्ये हा मंगल कलश पोचवला जाणार आहे ज्याच्यामध्ये ह्या अक्षता भरलेल्या आहे, आहेत हा मंगलकलश प्रत्येक गावातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या देवळामध्ये हा मंगलकलश पोचणार आहे बावीस जानेवारीला आपण सर्वजण अयोध्येला जाऊ शकणार नाही हो, ज्या वेळेला त्या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांच्या जेव्हा मूर्ती प्र प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना तिथे जाणं शक्य नाही आहे तर यासाठी म्हणून आपल्याला हे जे कलश आहेत हे कलश आपल्या आसपासच्या देवळांमध्ये हे यांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे किंवा यांचं पूजन करायचं आहे आपल्याला या कलशांचं त्या ठिकाणी तिकडे अयोध्येमध्ये मूर्तींचं प्राणप्रतिष्ठा होईल आणि इथे आपण या अक्षतांचं पूजन करणार आहोत की आपले ज्या भावना आहेत आपले जे आपली जी पूजा आहे ही तिथपर्यंत पोचावी आणि त्यानंतर त्या सर्व त्यातल्या अक्षता या प्रत्येकाला वाटल्या जाणार आहेत आसपास प्रत्येकाला म्हणजे देशातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ह्या अक्षता कशा पोचतील असा हा प्रयत्न आहे म्हणजे अयोध्येहून कलशही आलेले आहेत तुपही आलेलं आहे हळदही आलेली आहे तांदूळही तिथूनच आलेले आहेत ट्रकच्या ट्रक, ट्रक येत आहेत आणि एक मोठा असा कलश जो मी डोक्यावर घेतलेला तुम्ही बघितलात त्या मोठ्या अशा कलशामधून प्रत्येक ठिकाणी असा तो कलश उतरतोय छो थोडे थोडे कलश प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे कलश उतरत आहेत आमच्या इथे एकशे पंच्याहत्तर उतरले होते गदरे दत्त मंदिरमध्ये तर असे हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात असे भरपूर कलश उतरायला लागलेले आहेत तुम्हाला बावीस जानेवारीपर्यंत हळूहळू बरेच सारे व्हिडिओज यूट्यूबवर वगैरे पाहावयास मिळतील मला वाटतं की हा माझा पहिलाच असावा व्हिडिओ की जो ज्या ज्यांनी ह्या विषयी बोललेला आहे किंवा आमच्यापर्यंत कलश आलेत आणि आम्ही कालच आलेत दुपारी कलश आमच्यापर्यंत आणि लगेचच संध्याकाळी अक्षता सर्व कलशामध्ये भरल्या अक्षता आणि मग त्यानंतर ते कलशांचा जो व्हिडिओ होता तो मी तुमच्यापर्यंत तुम्हालाही माहीत असावं हे सर्व तुमच्यापर्यंत तुम्हालाही ह्याचा सर्वाचा आनंद मिळावा म्हणून मी हा लगेचच व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणला आता यानंतर कदाचित पुढच्या महिनाभरामध्ये भरपूर सारे व्हिडिओ ह्या कलशांचे कलशांची रथयात्रा निघेल हे सर्व व्हिडिओज तुम्हाला भरपूर पाहायला मिळतीलच त्यातूनही माझ्या आज एका बाहेरगावच्या माझ्या एका मामीचा फोन आला होता खूप 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 वर्षांनी फोन आला होता तिचा म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा तिनं तिचं लग्न झालं होतं लहान म्हणजे किती नववी दहावीला त्यावेळेला तिचं लग्न झालं होतं त्या लग्नानंतर मला असं वाटतं की फक्त एक दोन लग्नामध्ये कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये आम्ही भेटलो होतो आणि ती माझा व्हिडिओ बघते तर आज तिनं कुठून तरी नंबर शोधून काढला सकाळपासून फोन करतच होती फोन करत होते सारखे ते फोन वाजतच होते पण मी माझ्या माझ्या कामामध्ये होते आणि अननोन नंबर मी उचलत नाही आपण अननोन नंबर कधीच उचलत नाही कारण की आजकाल अननोन नंबरवर आपण हॅलो म्हटलं किंवा येस म्हटलं तरीसुद्धा म्हणे त्यांनी काहीतरी पासवर्ड लावलेले असतात आणि आपले सगळी बँक खाती रिकामी होतात वगैरे वगैरे असं मी ऐकून आहे म्हणून मी कुठलाच अननोन नंबर घ्यायला जात नाही शेवटी एकदा तिनं मेसेज केला की के मी ही अशी अशी आहे आणि माझा फोन उचल मग तो मेसेज मी बघितला आणि मग तिचा फोन उचलला आणि आता तो मी सेव्ह करून ठेवलेला आहे माझ्या मामीचा माझी मामी असेल असता पंच्याहत्तर वगैरे वर्षाची तर आता आणि तिनं मला सांगितलं की आम्हाला काय आता आम्ही आठव्या मजल्यावर राहतो आम्हाला काही कुठे जाता येत नाही पण अयोध्येला पाठवण्यासाठी म्हणून किंवा अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राण प्र प्राणप्रतिष्ठा होणार आहे म्हणून जगभर बरेच जण श्रीराम जयराम जय जयराम असं लिहितायत जप लिहितायत तर तो माझा मामा मामा आमचे मामासाहेब आहेत ते जप आहेत तर तिला असं वाटलं की ह्या अक्षता तिच्यापर्यंत पोचतील का मम्मी तिला म्हटलं मामीला माझ्या म्हटलं की तुमच्या घराचे शेजारी एखादं देऊळ असेल तिथेसुद्धा तुम्हाला अक्षता ह्या मिळतील बावीस जानेवारीनंतर तर ती म्हटली आम्ही आठव्या मजल्यावर राहतो आम्हाला जाता येत नाही आमची आता वय झालेली आहेत मी म्हटलं काळजी करू नकोस आपण संक्रांतीचा हलवा एकमेकांना पाठवत होतोच की पूर्वी अलीकडे आपण व्हॉट्सअप आल्यामुळे हलवा पाठवणं आपलं बंद झालं एकमेकांना होय की नाही संक्रांतीची भेट काढणं किंवा संक्रांतीचा हलवा पाठवायचा किती मोठा सोहळा असायचा पूर्वी आता व्हॉट्सअपवर आपण सगळं पाठवतो एका क्षणात हलवा एका क्षणात सगळं भेटी गाठी सगळ्या तर मग तिला मी म्हटलं की तू तुझा ॲड्रेस पाठव मी नक्की तुला माझ्याकडे अक्षता आल्या की त्यातल्या तुला अक्षता निश्चित पाठवते आणि मग ती म्हटली थोडे जास्ती पाठवू शकशील का म्हटलं अगं नक्की पाठवेन तुला काही काळजी करू नको मी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना सगळ्यांना मी माझ्या आसपास तर मी सगळ्यांना वाटणार आहे आणि आम्हाला असंच सांगितलेलं आहे प्रत्येकाला एक एक किलो अशा अक्षता आम्हाला मिळणार आहेत तर त्या अक्षता आम्ही आसपास सगळ्यांना वाटायच्या तुम्ही त्या देवा देवघरात ठेवू शकता पूजन करू शकता कायमस्वरूपीसुद्धा तर असं हे अक्षतांविषयी बऱ्याच मला जणांनी प्रश्न विचारला तर तुमच्या जवळपासच्या देवळामध्ये हे कलश येणार आहे त्याचं तुम्ही बावीस तारखेला बावीस जानेवारीला त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे पूजन करायचं आहे एखादा तिथं कार्यक्रम समारंभसुद्धा आयोजित केलेला असणार आहे आणि त्या समारंभात तुम्ही सामील व्हायचं आहे कारण आपण सगळेजणच अयोध्येला जाऊ शकणार नाही आहे आणि श्री प्रभू रामचंद्रांची जवळजवळ म्हणे पंधराशे वर्षानंतर तिथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या मंदिरामध्ये पंधराशे वर्षापूर्वी त्या तिथून हटवल्या गेल्या होत्या मूर्ती आणि आता त्या मूर्ती पुन्हा तिथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर नक्कीच आपल्यासाठी हा अभिमानाचासुद्धा क्षण आहे आणि आनंदाचासुद्धा क्षण आहे आणि भाऊक होण्याचा क्षण आहे आपल्यासाठी तो तर मी नक्कीच मला ज्यांचे ज्यांचे फोन आले त्यांना मी सांगितलेलं आहे काही काळजी करू नका या वेळेला संक्रांतीचा हलवा नाही तर मी आज जसं मला जमेल तसं तसं मी अक्षता तुम्हाला निश्चित पाठवून देईन असं मी सांगितलेलं आहे मला जसं जसं शक्य आहे त्या त्या सर्वांना पण बहुतेक सगळ्यांना मी हेच सांगेन की तुमच्या आसपासच्या देवळामध्ये जा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बावीस जानेवारीच्या कार्यक्रमाला जॉईन व्हा तुम्हाला सर्वांना अक्षता पोचतील अशी त्या ठिकाणी सोय करण्यात येणार आहे खूप मोठा सोहळा आहे व्यापक सोहळा आहे म्हणजे ह्याला आपण नुसताच आपल्या दे गावापुरता देशापुरता नाही तर हा विश्वव्यापक सोहळा असणार आहे कारण की ह्या सोहळ्यासाठी जवळजवळ पन्नास देशातून आमंत्रित केले गेलेली प्रमुख व्यक्ती आहेत त्या येणार आहेत ह्या सोहळ्यासाठी खूप मोठे मोठे साधू संत ह्या सोहळ्याला येणार आहेत आणि अर्थातच हा आता याच्यानंतर आपल्याला सोहळा साधारणतः बावीस जानेवारीच्या आधी आठवड्यापासून हा सगळा सोहळा बघायला मिळणार आहे तर आम्हाला ह्या सर्वाचं आज म्हणजे अक्षता आम्हाला तयार करायला मिळाल्या कारण की तिकडने एक भांडाभर आल्या होत्या मग त्या बा तांदूळ आला होता पण मग त्या अक्षता तयार केल्या बाकीच्या तर असे सगळे आम्ही हाताने सगळ्या अशा हक्षताना ते तूप आणि हळद लावलं होतं तर ते अजूनही तुम्हाला काल तर तुम्हाला फार पिवळ जर्द दिसत होते तर, पन, तर आज आता कमी झालेलं आहे पण तरी पिवळसर आहेतच आज मी सकाळी वॉकिंगला गेले होते तर त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं आजच्या आपल्या गप्पा असणार आहेत पण खूप छान असणार आहेत गप्पा आपल्या तर आज मी वॉकिंगला गेले होते तर वॉकिंगला एक भाभी म्हणल्या तुमच्या हाताला पिवळं काय लागलं आहे तुम्ही कुठे हळदी खेळायला गेला होता काय मम्मी म्हटलं की असं असो तर पटापट पटापट सगळ्याजणी माझ्या ज्या गार्डनमधल्या मैत्रिणी होत्या तुम्ही तुम्हाला माहिती आहे सगळ्याजणी वयस्क आहेत सगळ्या उठल्या आणि त्यांनी असं असं माझ्या हातावरती हात असे हा लावले आणि म्हणले आमच्याही हाताला ती हळद लागू दे आणि प्रत्येकाने ते हात आपल्या हातात घेतले आणि असं हा नमस्कार केला त्या हातांना आणि म्हणजे मला आत्तासुद्धा सांगताना असे हे येत आहेत अंगावर काटे येतात असे ते क्षण होते आणि सगळ्यांना इतकं हे वाटलं की चला तुम्ही गेला तिथपर्यंत म्हणून त्या अयोध्येच्या ज्या अक्षत आहेत त्यांचा स्पर्श तुमच्या हाताला झाला आणि तो स्पर्श आमच्या हाताला होतो त्या हळदीचा थोडंसं हळद आमच्याही हाताला लागू दे मला असं खूप भाऊक जायला झालं पण आमच्या ह्या मैत्रिणी असंच काहीतरी करत असतात खूप भाऊक करत असतात आम्हाला आम्ही एकमेकींना असं काहीतरी भाऊक करण्याचं काम करत असतो तर म्हणून मैत्रिणी ह्या असल्याच पाहिजेत तर तुम्ही मला विचारत असता की मॅडम तुम्ही ह्या वयात खूप छान राहता खूप आनंदी राहता तुमच्यासारखं आयुष्य आम्हालासुद्धा मिळू दे आमचं आम्हाला कधी मिळेल असं आयुष्य वगैरे वगैरे खूप तुम्हाला असं वाटत असतं आणि तुम्हाला खूप आनंद होत असतो आणि तुम्हाला असं वाटतं की नाही आम्हाला आमचं आयुष्य असं नाही आम्हाला कधी मिळेल असं आयुष्य थांबा 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 मुलांची लग्न होऊ देत मुलांना सुनांवर सोपवा रिलॅक्स व्हा मग तुम्हाला असं आयुष्य जगायला मिळेल बघा हां कधी मिळेल अहो मलासुद्धा पूर्वी मिळत नव्हतं त्यात थोडासा जो वेळ मेल मिळायचा तेव्हा मी थोडं थोडंसं सगळ्यांच्यात मिक्स व्हायचे पण आता जसं एन्जॉय करते ना तसं पूर्वी मलासुद्धा करायला जमत नव्हतं मी क्लिनिकला जेव्हा जाते ना त्यावेळेला मी छान अशीच जाते म्हणजे व्यवस्थित आवरून नटून मिटून अशीच पण आता जरा जे भडक नटते ना ते मी अलीकडे नटते बरं का कारण की हल्ली बरंचसं ऑनलाईनच काम असतं पेशंटसुद्धा ऑनलाईनच तपासले जातात भेट बघितले जातात तर त्यामुळे हे असं जे भडक राहते मी तुम्ही बघताच दागिने वगैरे खूप वापरते तर ते अलीकडे खूप जास्त झालेलं आहे माझ्या अलीकडच्या काही वर्षांमध्ये पण नाहीतर मग मी हे असं एखादं घालायचं असं हे असं इतकं सिंपल सिम्पलच राहते पण तरीसुद्धा मी छानच राहते मला आवडतं म्हणजे हे मी चेंज करेन जे जे मला छान राहता येईल तसं राहते हे पहिल्यापासूनची आवड आहे आणि हे प्रत्येक स्त्रीला आवड असते ती कशी जोपासायची कशी टिकवून ठेवायची हे प्रत्येकीनं ठरवलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं की नाही आता मी कुठे बाहेर जाणार आहे मला कामातच आहे म्हणून तुम्ही खूप कसं तरी गचाळ राहायला सुरुवात करता गचाळ राहता साधं राहायला जाता आणि असं वाटतं नाही हे दुसरे आणि समजा लग्नाला कुठे जायचा प्रसंग आला की म्हणता छे हे शेजाऱ्यांचं लग्न आहे हे त्यांचं लग्न आहे हे ह्यांचं लग्न आहे घरातल्या लग्नालाच फक्त छान जायचं असं तुम्ही म्हणता पण एक लक्षात घ्या अहो तुम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या लग्नाला जाताना तेव्हा त्यांची अपेक्षा असते तुम्ही छान यावं लक्षात आलं का खूप अगदी ओळखीच्या मी तर तुम्हाला सांगते आमच्या क्लिनिकमध्ये ते नेहमी असं होतं पेशंट एखादा येऊन सांगतो की असं असं लग्नालय या किंवा कोणतरी ओळखीचं असतं पत्रिका देऊन जातो ज्यांच्याशी आपले काही तोंडोळखा आपल्या लक्षातसुद्धा नसतं पण अशाही लग्नाला जावं लागतं आणि त्यांना खूप आनंद होत असतो आपण गेल्यामुळं आणि आपण जर का सिम्पल आणि साधं गेलं ना तर आयुष्यभर त्यांच्याकडच्या आल्बममध्ये आपण तसेच राहतो मी तुम्हाला एक आता उदाहरण सांगते बरं का माझ्या मुलाच्या लग्नामध्ये अगदी खरं स्पष्टच सांगते तुम्हाला माझं खूपच जवळचं नातेवाईक खूपच जवळचं नातेवाईक की जिला सतत ह्याच्यावरती स्टेजवरतीच राहायला लागणार होतो माझ्या एका नातेवाईक आणि काय तिला वाटलं कोणास कशाला म्हणली प्रवासातनंच यायचं आहे आणि आदल्या दिवशी आली आणि खूप सिंपल कप साडी नेसून आली आणि कार्यक्रमाला उभी राहिली आदल्या दिवशी पण आमच्याकडे कार्यक्रम असतो ना दुसऱ्या दिवशीसुद्धा असतो आदल्या दिवशीचं पूजन असतो मला फार, फार मला, या। मला फार वाईट वाटलं फार वाईट वाटलं मला असं वाटलं की अरे आम्ही सगळेजण एवढे झगमकीत आहे बाकी सगळे झगमकीत आहे आणि ही एवढी जवळची व्यक्ती आणि ही ना एवढं साधं यायची काय गरज आहे म्हणजे मला फार वाईट वाटलं ते तर तिनं जाऊ तिनं दुसऱ्या व्यक्तीसमोर ती अशी बोलली की म्हणे की मी तिला काही फारसं चांगलं निमंत्रण केलं नाही म्हणे आणि म्हणून ती साधी होली ती यायचं म्हणून यायचं असं म्हणून आली होती म्हणे अर्थात हे सगळं जे समजा काही झालं असेल असं कदाचित होतं ना आपल्या लग्नामध्ये पण ते यायचं म्हणून यायचं म्हणून ती आली आणि साधं म्हणून आली पण ती आयुष्यभर आमच्या आल्बममध्ये त्या साध्या कपड्यांमध्ये बाकी सर्वजण तुम्हाला सांगते माझ्याकडच्या असणाऱ्या कामोल्या मावशा वगैरे सगळ्याजणी इतक्या बेस्ट कपड्यांमध्ये आहेत सुंदर कपड्यांमध्ये आहेत छान 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 नकली का होईना त्यांनी दागिने घातलेले आहेत झगमग झगमग झमघत आणि खूप सुंदर दिसत आहेत त्या सगळ्या फोटोंमध्ये म्हणून मी तुम्हाला म्हणते की जरी कुणाचं लांबच्यांचं लग्न असलं ओळखीच्यांचं लग्न आहे खूप लांबचं आहे फारसं काही जायलाच पाहिजे असं नाही तरी आपण जाणार आहोत अशा लग्नालासुद्धा सुंदर आणि छानच जा कारण की ह्या कायमस्वरूपी हे स्मृती किंवा फोटोच्या रूपाने आपण तिथे राहत असतो आणि त्यांना खूप छान वाटतं आनंद होतो आपण छान गेलो की आपण जर का साधं गेलं की त्यांना असं वाटतं की आपल्या कार्यक्रमाची यांना काहीच किंमत नाही आहे म्हणून या साधं आल्या पण त्यांच्यासाठी तो कार्यक्रम मोठा असतो आपण आपल्यासाठी कार्यक्रमाला जात नसून आपण त्यांच्यासाठी कार्यक्रमाला जात असतो हे तुमच्या मनामध्ये ठेवा त्यांच्याकडे लग्न आहे त्यांच्याकडे छान कार्यक्रम आहे म्हणजे आपण त्यांचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी सुशोभित करण्यासाठी आपण सुशोभितच गेलं पाहिजे सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग असं म्हणण्यात अजिबात पॉईंट नाही आणि मी तुम्हाला एक गंमत सांगते आमच्या एक ओळखीच्यातलं लग्न बर का म्हणजे आमच्या घराजवळ ते नवीन नवीनच राहायला आले होते फारशी काही आमची त्यांची ओळख नव्हती नवीन नवीन राहायला आले होते पण त्यांनी लग्नाला बोलवलं आम्हाला आणि ते असे मारवाडी समाजाचे बर का आणि माझ्याकडे तशी टिकल्यांची वगैरे त्यावेळेला काही साडी नव्हती मग त्यांचं बोलवणं आलं आणि त्यांनी सांगितलं यायलाच पाहिजे हां मॅडम यायलाच पाहिजे म्हटलं हां येणार की येणार की आणि तुम्हाला सांगते की तेव्हा माझ्याकडे असं त्यांच्याकडे जशा साड्या नेसतात तशा माझ्याकडे नव्हत्या हो आपल्याकडे सगळ्या काठपदराच्या वगैरे माझ्याकडे अशा साड्या तर मी मुद्दाम त्यांच्या लग्नासाठी म्हणून छान लालसर रंगाची कारण त्यांच्यात लाल पिवळ्या साड्या जास्त नेसतात लालसर रंगाची टिकल्यांची मस्त झगमगीत अशी साडी विकत घेतली त्याच्यावरती सुंदर ब्लाऊज शिवून घेतला हे सगळं दोन दिवसात काम केलं आणि त्यांच्या लग्नाला त्यांच्या पद्धतीने मी नटून गेले होते आणि नंतर महिना गेला निघून त्याच्यात झालं लग्न झालं सगळं झालं छान झालं मला काही त्यांच्या लग्नात फारसे ओळखत नव्हते पण तरी काही नाही माझा स्वभाव मी जाईन तिथली होऊन जाते मला काहीच प्रॉब्लेम नाहीत नाही आम्हाला वाळवंटात नेऊन टाकलं तरी, तरी आम्ही स्वर्ग निर्माण करू तर मस्तपैकी मी सगळ्यांशी गप्पा मारून वगैरे अगदी छान आणि कसं होतं की डॉक्टर म्हटलं की सगळेजणं ओळखतात बोलतात किंवा लगेचच त्या ठिकाणी आपलेपणाने बोलायला येतात तर मग असं ते लग्न खूप छान झालं आणि सरांट महिना गेला आणि महिना गेल्यानंतर त्यांच्या घरातली एक कॉलेजला जाणारी मुलगी म्हणली म्हटली की आंटी तुम्हाला एक गंमत दाखवायची मी म्हटलं काय गं तर म्हणली थांबा मी संध्याकाळी येणार आहे तुमच्याकडे म्हटलं हा ये मला वाटलं हिचा काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे तब्येतीचा तरुण मुलींचा असतो ना काहीतरी तब्येतीचा प्रॉब्लेम असतो तब म्हटलं हिचा काहीतरी पाळीचा वगैरे प्रॉब्लेम आहे म्हणून ती घरी येऊन बोलणार आहे म्हटलं ठीक आहे घरी येताना ती एवढा मोठा अल्बम घेऊन आली आणि अल् मी म्हटलं परवाच्या लग्नाचा अल्बम का मग म्हटलं छान आहे बघायलाच पाहिजे ना आपण तर म्हणून मग मी बघायला घेतला तर तू मला सांगते त्या अल्बममध्ये जसा मुलाच्या आईचा फोटो असतो मोठ्याच्या मोठा एक करतात ना असं एक अख्खं पेज भरून करतात ना मुलाच्या आईचा फोटो असतो किंवा मुलाच्या आईवडिलांचा फोटो असतो मुलीच्या आईवडिलांचा फोटो असतो असा एक मोठ्ठा असतो ना फोटो तर त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या अल्बममध्ये पूर्ण अर्धाच्या अर्धा फोटो माझा होता त्याच्यात असा नुसता हा फा असा एवढा असा मी कुठेतरी व्यक्ती आहे आणि असा माझा फोटो होता तर मी म्हटलं अगं माझा कसा काय फोटो इथे लावला आहे तर ती म्हटली आम्हालाही कळलं नाही त्या फोटोग्राफरनी का लावला तर फोटोग्राफरला आम्ही म्हटलं पण अहो ह्या काय आमच्या रिलेटिव्ह नाही आहे तू एवढा कशाला के मोठा केला तर तो म्हटला की नाही हा फोटो खूप सुंदर आणि म्हणून तो लावला त्यानं जे खरं तर आम्ही त्याला सांगितलं होतं की हा आमच्या कोणी पाहुण्या नाही आहेत ओळखीच्या आहेत पण तरीसुद्धा तो म्हणला की नाही हा फोटो खूप छान आला आहे म्हणून मी तिथे लावणार आहे आणि त्यानं तो तसा फोटो लावला आहे मला वाटतं की आता हा कित्येक वर्षाची गोष्ट आहे तर म्हणजे हे असं हे सांगण्याचं मला तुम्हाला सांगण्याचं काय की दुसऱ्यांच्या घरी जातानासुद्धा खूप आपण दुसऱ्यांच्या कार्यक्रमाला छान गेलं पाहिजे काही वेळेला कशाला असं आहे म्हणून आपण जातो काहीतरी आपलं उठायचं जायचं पटकन अजिबात तसं करू नका बरं का खूप छान जा कारण की असे हे जे प्रसंग असतात ना ते असे प्रसंग आयुष्यभर लक्षात राहतात म्हणजे मी तुम्हाला कसं म्हटलं माझ्या मुलाच्या लग्नामधला एक प्रसंग माझ्या लक्षात राहिला तर अर्थात मी मात्र त्यांच्या मुलांच्या लग्नाला मात्र एवढी नटून गेले एवढी नटून गेले <laughs> की बाईच पिक्की पडली स्वतः <laughs> जे अशी मजा माझ्या अशी मी मजा केली कारण मला राग होता ना त्यांचा त्या एवढ्या सिम्पल आल्या होत्या त्या मला नव्हतं आवडलं ते ठीक आहे असू दे पण तरीसुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेन की आपल्याला बसमधनं जायचं आहे गाडीतनं जायचं आहे प्रवास करून जायचं आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं की साड्या खराब होतील साड्या खराब होतील झाल्या तर झाल्या ना डिगबर पडल्यात कपाटामध्ये तुमच्याकडे साड्या त्या खराब झाल्या म्हणून एवढं टेन्शन कशाला घेताय तुम्ही चांगल्या साड्या नेसून जा तुम्हाला काय वाटतं ही सिल्क साडी आहे एवढ्या हजाराची साडी आणि ती प्रवासामध्ये चुरगळ चुरगळली तर चुरगळली अंगाचं अंगाला लागू देत तरी साडी एकदा घेतलेली साडी तुमची दहा दहा वर्षं वापरली जात नाही तर वापरा साड्या वापरा दागिने वापरा खोटे दागिने वापरा खरे दागिने शक्यतो बाहेरगावी घेऊन जाऊ नका खऱ्या दागिन्यांचा मोह तुम्हाला करायचा असला तर करा पण फार सावध राहावं लागतं हा मी आणखीन एक व्हिडिओ तुम्हाला केलेला आहेच त्याच्यावरती तर तोही तुम्ही प्रसंग ऐका आणि मग ठरवा की खरेदागिनी कसे कितपत घालायचे काय नाही घालायचे हा तुमचं तुम्ही ठरवा पण मला आज हेच सांगायचं होतं तुम्हाला की आपण बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणता की मॅडम तुम्ही इतक्या आनंदी राहता पूर्वी राहता येत नव्हतं पण तरीसुद्धा मी राहायचा प्रयत्न करायचे आणि आता मात्र मला माहिती आहे की साठ वर्ष म्हणजे सांगता साठ वर्ष झाली की आता आपल्या लक्षात येतं की माझ्याजवळ फक्त चाळीस वर्ष राहिलेली आहेत साठ वर्ष माझी संपली चाळीसच राहिलेली आहेत तर ही चाळीस वर्ष आपण मस्त आनंदाने जगलं पाहिजे आपण व्हॉट्सअपला वगैरे बघतो की स्वतःसाठी जगा स्वतःसाठी जगा स्वतःसाठी तर जगायलाच पाहिजे प्रश्नच नाही पण इतरांनाही आपल्यामुळे आनंद झाला पाहिजे आपल्याजवळ जो काही आनंद वाटायची आपली वृत्ती असेल आपल्याजवळ जे काही बुद्धी असेल आपल्याजवळ जे काही ज्ञान असेल अनुभव असेल हा आपण इतरांपर्यंत वाटला पाहिजे सगळ्यांच्याकडे काही यूट्यूब नसेल परंतु आपण एकमेकींशी जेव्हा गप्पा मारतो तेव्हा आपण हे ज्ञान एकमेकींशी वाटू शकतो आणि याच्यासाठी मी तुम्हाला म्हणते की निरनिराळे ग्रुप्स जॉईन करा तर असे हे या ग्रुप्समुळे जेव्हा जाता तेव्हा व्यक्त व्हा बोला गप्पा मारा त्यामुळे कसं होतं मनही आपलं हलकं होतं त्या आणि आपण एकमेकींच्यामध्ये आनंद शेअर करतो आणि आयुष्यात शेवटी काय घेऊन जायचं आहे हो आनंदच घेऊन जायचं आहे ना